नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आहे आपला सरळ रूप, यालाच आपण सिम्प्लिफिकेशन सुद्धा म्हणतो। यामध्ये आपण पाहणार आहोत ज्या मूळ गणिताच्या मूलभूत क्रिया असतात त्या सर्व या एक्झाम्पलमध्ये असतात, आणि त्या एक्झाम्पलला सॉल्व करून तुम्हाला उत्तर काढणेच म्हणजे त्याला सरळ रूप देणे होय। म्हणजे एकंदरीत जी पदावली दिलेली असते तुम्हाला तिला सॉल्व करायचं असतं आणि तिचं उत्तर काढल्यानंतर उत्तर काढायचं असतं, याला आपण सरळ रूप म्हणतो। आता यामध्ये काही एक्झाम्पल दिलेले असतील, त्यामध्ये चारही मूलभूत क्रिया असतील, अशा प्रकारची उदाहरणे यामध्ये आपण सोडवून घेणार आहोत। आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितले की जे मूलभूत क्रिया आहे गणिताच्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, या करत असताना त्यांचे चिन्हांचे नियम कसे वापरायचे त्यामध्ये, याविषयीची संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलेली आहे, सोबतच एक्झाम्पलसुद्धा घेतले। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल पण घेणार आहोत आणि काही कंसांचे प्रकार पाहणार आहोत, आणि सोबतच यानंतरच्या व्हिडिओमध्ये बॉडमास हा टॉपिक पाहणार आहोत, कंचे भागू बेव, तो पण सिम्प्लिफिकेशनमध्येच येतो। आता यामध्ये सर्वात अगोदर कंस पाहूया। कंस हे खूप महत्त्वाचे असतात। कंस का वापरले जातात? आपले जे एक्झाम्पल आहे किंवा उदाहरण असेल त्याचं उत्तर चुकू नये, यासाठी काही मिक्सिंग होऊ नये, म्हणजे एक्झाम्पल सुटसुटीत आपल्याला सॉल्व करता यावं यासाठी कंस वगैरे वापरले जातात। आता यामध्ये कंसाचे प्रकार पाहूया। कंसाचे तीन प्रकार आहेत इथे। साधा कंस, त्याला राऊंड ब्रॅकेट म्हणतात, तो अशा गोलाकार पद्धतीचा असतो। दुसरा आहे चौकटी कंस, बॉक्स ब्रॅकेट, तो अशा प्रकारे बॉक्समध्ये असतो। आणि सर्वात तिसरा नंबरचा आहे मयरपी कंस, याला कर्ली ब्रॅकेट म्हणतो आपण, आणि तो अशा पद्धतीचा असतो। असे एकूण तीन ब्रॅकेट आहे, तीन कंस आहेत। हे कंस आता काही एक्झाम्पलमध्ये कंस दिलेले नसतात, ते आपण स्वतःहून घ्यायचे असतात, की त्यामुळे कंस घेतल्यामुळे आपलं उत्तर चुकत नाही। त्यासाठी आपण शक्य होईल तिथे कंस, गरज असेल तेव्हा कंस वापरायची। काही एक्झाम्पलमध्ये ऑलरेडी कंस दिलेले असतात। आता आपण यावरती आधारित काही एक्झाम्पल पाहूया। आता इथे आपण एक एक्झाम्पल घेतलेले 35 वजा 40 अधिक 41 अधिक 12 वजा 16। आता अशा प्रकारचे एक्झाम्पलमध्ये फक्त काय बेरीज आणि वजाबाकीच आहेत, तर अशा प्रकारचे एक्झाम्पल तीन पद्धतीने सोडवली जातात। ते तिन्ही पद्धती आपण ह्याच एक्झाम्पलवरती पाहूया, आणि तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही नेहमी यूज करू शकता, ठीक आहे। तर इथे याला कसं सोडवायचं, ही पद्धत अगोदर कशी सोडवायची, इथे आपण काय करणार आहे, डावीकडून सुरुवात करणार आहे। तर इथे बघा, 35 मधून 40 गेल्यानंतर किती होतात, आता 35 ही लहान संख्या आणि 40 मोठी आहे, तर 40 मधून 35 गेल्यावर 5 राहतील, पण मोठ्या संख्येत चिन्ह येणार, वजा 5। इथे किती मिळतील तुम्हाला, वजा 5, नंतर येत अधिक 41, ही जशी तशी लिहून घ्या, अधिक 12, नंतर वजा 16। आता परत काय करायचं तुम्हाला, डावीकडूनच वजा 5 अधिक 41 किती होतात, 41 मधून इथे वजा बाकी होईल, 41 मधून 5 गेल्यानंतर किती होतात, 36, पण कसे आहे, अधिक 36, कारण 41 ही मोठी संख्या आहे, ती कशी आहे, अधिक आहे, ते इथे तुम्हाला 36 मिळतील, 36 अधिक 12 वजा 16। आता यानंतर काय करायचं तुम्हाला, 36 अधिक 12 किती होतात, 48 लिहून घ्या, आणि वजा 16। आता 48 मधून 16 गेल्यानंतर किती होतात, 32, म्हणजे तुम्हाला उत्तर किती मिळतंय, 32 मिळतंय। ही झाली पहिली पहिली पद्धत, ठीक आहे। आता दुसरी पद्धत पाहूया। दुसऱ्या पद्धतीमध्ये काय करायचं, इथे एक एक्झाम्पल लिहून घेऊया आपण। एक्झाम्पल काय आपलं, 35 वजा 40 अधिक 41 अधिक 12 वजा 16। आता या अगोदर मी तुम्हाला कंसाविषयी सांगितले, तर तुम्हाला काय करायचे, जिथे गरज असेल तिथे तुम्ही कंस घेऊ शकता। आता इथे जर तुम्ही कंस घेतला, समजा जिथे जिथे वजाबाकी झालेली आहे त्या दोन संख्येमध्ये, तिथे आपण त्या संख्यांना कंस घेऊया, म्हणजे आपल्याला सोपं होईल। इथे कंस घेतला, इथे कंस घेतला, आणि इथे आणि इथे। आता काय करायचं, आपण कंस सोडून घेऊया अगोदर। 35 वजा 40 म्हणजे किती होईल, ही वजा 5 मिळतील तुम्हाला, ठीक आहे। नंतर काय आहेत, अधिक, याला कंस ठेवा वाटलं असतं, नंतर अधिक 41, आणि अधिक किती, आता इथे 12 वजा 16, 16 मधून 12 गेल्यानंतर किती उरतात, 4 उरतात, पण कसे, वजा 4 होतील, याला आपण कंस ठेवा, वजा 4। आता काय मिळेल तुम्हाला इथे, वजा 5,
काय मिळाले ते वजा 5 अधिक 41। आता इथे अधिक वजा काय होईल, ये वजा 4 होतील, कारण इथे इथे गुणाकार होतोय। गुणाकारामध्ये एक अधिक आणि एक वजा असेल तर त्या उत्तराला चिन्ह कोणतं येते, वजा चिन्ह, मग काय येतील वजा 4। आता येथे तुम्ही काय करू शकता, वजा 5 आणि वजा 4 किती होतात, वजा 9 होतील। 41 अगोदर लिहून घेऊया, 41 आणि वजा 5 आणि वजा 4 वजा 9, आणि 41 वजा 9 किती होतात, 32। म्हणजे इथे तुम्हाला उत्तर किती मिळते, 32। या पद्धतीत सुद्धा तुम्हाला उत्तर किती मिळते, 32। आता आपण तिसरी पद्धत पाहूया, इथेच तिसरी पद्धत घेऊ आपण। एक्झाम्पल काय आपलं, 35 वजा 40 अधिक 41 अधिक 12 आणि वजा 16, याला आपल्याला सोडवायचे आहे। तिसऱ्या पद्धतीत काय करायचं, तुम्हाला समान चिन्ह असल्यास संख्यांची बेरीज करून घ्यायची। समान चिन्ह म्हणजे अधिकचे आणि वजाचे। अगोदर अधिकचे घ्यायचे, अधिकचे कोणकोण आहे, 35 आहेत, नंतर आहेत अधिक 41 आणि नंतर अधिक 12, नंतर कोण आहे, वजा 40 आणि वजा 16। अगोदर बेरजेवाले घेतले आणि नंतर वजावाले घेतले, ठीक आहे। 35 अधिक 41 अधिक 12 हे किती मिळतात तुम्हाला, आता यांची टोटल होते 88, वजा वजा 40 आणि वजा 16 हे किती होतील, वजा 56 होतील, ठीक आहे। आता 88 मधून 56 गेल्यानंतर किती होतात, 32। इथे पण किती उत्तर मिळते तुम्हाला, 32। म्हणजे एकंदरीत तिन्ही पद्धतीने सारखेच उत्तर येते, फक्त पद्धत कोणती वापरायची हे महत्त्वाचं आहे। तर इथे तुम्ही दुसरी आणि तिसरी पद्धत जर वापरली तर तुम्हाला कमी वेळ लागेल, आवश्यक त्या ठिकाणी तुम्ही ब्रॅकेट टाका, जे वजाबाकीची चिन्ह असेल तिथे डायरेक्ट अगोदर वजाबाकी करून घ्यायची, किंवा जर ही पद्धत वापरली तिथे जर संख्या लहान असतील तर ही पद्धत वापरा, पण संख्या मोठी असेल तर ती संख्या अजूनच मोठी होत जाते आणि बेरीज वजाबाकी करायला तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यासाठी ही पद्धतसुद्धा तुम्ही वापरू शकता। एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर कुठलीही पद्धत तुम्ही वापरली त्या आन्सर तुम्हाला लगेच मिळेल। आता अजून दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण, इथे काय, 27 वजा 31 अधिक 8 वजा 16। इथे आपण काय करूया, ब्रॅकेट घेऊया, 27 वजा 31 याला काउंट करू, अधिक आणि 8 वजा 16 किती मिळतात, इथे काय मिळेल तुम्हाला, 27 वजा 31 हे काय मिळेल तुम्हाला, वजा 4, काउंट ठेवा वाटलं असतं याला, नंतर काय, अधिक, इथे काय, 8 वजा 16 हे किती मिळतील तुम्हाला, वजा 8, कंस घ्या, ठीक आहे। आता काय करायचं आहे तुम्हाला, वजा 4 अधिक आणि वजा यांचा गुणाकार, जर एक धन असेल एक ऋण असेल तर उत्तराला चिन्ह वजाच येईल, मग हे काय येईल, वजा 8, आणि तुम्हाला उत्तर किती मिळेल, इथे वजा 4 आणि वजा 8 किती, तर वजा 12 हे तुम्हाला उत्तर मिळेल, ठीक आहे। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, येथे तुम्ही कंस जरी नाही असते घेतले तरी चालले असते, जर प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट याची वजाबाकी करायची, ही वजाबाकी डायरेक्ट वजा 4 आणि ते वजा 8 येतील, नंतर तुम्हाला याची जी क्रिया घडते ती क्रिया येते तुम्हाला करायची, ठीक आहे। इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी, आता ह्या ज्या कंडिशनमध्ये इथे अधिक वजाचं इथे वजा होते, म्हणजे हे गुणाकाराचं नियम आहे, तो लक्षात ठेवायचा आहे। म्हणजे कसं, इथे बाहेर अधिक चिन्ह असेल आणि कंसामध्ये वजा असेल, आता वजा येते समजा कंसामध्ये, असं समजूया आपण, वजा संख्या असेल आतमध्ये, ही धन असेल ही ऋण असेल, त्यावेळेस उत्तराला चिन्ह देऊन इथं वजा द्यायचे, परत इथे वजा असेल आणि आतमध्ये अधिक एक असेल, किंवा इथे कोणतीही संख्या असेल, एक असेल दोन असेल, फक्त एक समजण्यासाठी एक घेतोय, वजा अधिक इथे काय घ्यायचे, इथे पण वजाच येणार आणि इथे वजा असेल आणि आतमध्ये सुद्धा वजा असेल, तर इथे काय घ्यायचे तुम्हाला, अधिक घ्यायचे आणि इथे अधिक आणि बाहेर इथे बाहेर अधिक आणि कंसात अधिक, दोन्हीकडे अधिक असेल तर इथे अधिक, हे काय, हे गुणाकाराचे नियम आहेत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व नियम पाहिलेले, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि अशा एक्झाम्पलमध्ये ते तुम्हाला वापरायचे। आता हे एक्झाम्पल पहा, आता या एक्झाम्पलमध्ये एकापेक्षा जास्त कंस आलेले आहेत, 24 वजा ब्रॅकेट कंसामध्ये बघायचे
पंचवीस वजा परत एक कंस आले त्या कंसामध्ये सत्तावीस वजा परत कंस आहेत त्याच्यामध्ये एकवीस वजा चोवीस आणि तो क्लोज झालेला आहे. ठीक आहे, आता इथे तीन कंस आलेले आहेत तर अशा वेळेस काय करायचं आहे, सर्वात अगोदर कंस कोणता सोडवायचा. तर इथे काय करायचं आहे, जो सर्वात आतमध्ये असेल तो कंस तुम्हाला अगोदर सोडवायचा आहे. म्हणजे हा जो कंस आहे हा सर्वात आत आहे, याच्यानंतर हा कंस आहे आणि याच्यानंतर हा कंस असणार आहे. ठीक आहे, म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला हा कंस सोडायचा आहे. पहा कसं सोडवायचं, चोवीस वजा पंचवीस वजा या कंसामध्ये काय करायचं, सत्तावीस वजा आता हा कंस सोडायचा आहे तुम्हाला, एकवीस वजा चोवीस. तर इथे किती मिळतील तुम्हाला, याचं उत्तर येईल वजा तीन. आता वजा तीन हे झाले वजा तीन. ठीक आहे, आणि हा कंस पूर्ण आणि हा कंससुद्धा पूर्ण. तर इथे काय मिळेल तुम्हाला, आता चोवीस वजा पंचवीस वजा आता हे सत्तावीस, आता इथे बाहेर वजा आहे आणि आतमध्ये वजा आहे, तर असे गुणाकार वजा वजाचा गुणाकार काय मिळतो तुम्हाला, अधिक मिळतो. म्हणजे काय होईल, अधिक तीन, सत्तावीस अधिक तीन हा कंस पूर्ण होईल. ठीक आहे, नंतर चोवीस वजा कंसामध्ये काय मिळेल तुम्हाला, पंचवीस वजा आता हा कंस सोडवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, सत्तावीस अधिक तीन किती, तीस, इथे किती मिळते तुम्हाला, तीस हा कंस पूर्ण. नंतर चोवीस वजा आता इथे पंचवीस वजा तीस, तीसमधून पंचवीस गेल्यावर नंतर पाच उरतात आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा पाच होईल, तर इथे काय मिळेल तुम्हाला, वजा पाच. ठीक आहे, आता इथे पहा चोवीस बाहेर चिन्ह वजाचे आतमध्ये वजा, वजा वजा काय होईल, अधिक अधिक पाच, आणि याचं उत्तर किती मिळेल तुम्हाला, एकोणतीस. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, सर्वात आतील कंस अगोदर सोडवायचा आहे. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल पाहूया. आता एक्झाम्पल नंबर चारमध्ये इथे पण काय झालेले, एकापेक्षा जास्त कंस आलेले आहेत, तर सर्वात आतील कंस तुम्हाला सोडवायचा आहे. आतील कंस कोणता आहे, हा सर्वात आतील कंस. ठीक आहे, पस्तीस वजा या कंसामध्ये सतरा वजा याच्यामध्ये काय मिळेल तुम्हाला, एकवीस अधिक आता तीस वजा पंचेचाळीस हे किती मिळणार आहे तुम्हाला, वजा पंधरा. ठीक आहे, आणि हा कंस पूर्ण, हा कंससुद्धा पूर्ण. नंतर काय मिळेल तुम्हाला, पस्तीस वजा कंसामध्ये सतरा वजा, इथे बघा हे कंसामध्ये काय मिळेल, एकवीस अधिक वजा काय होईल, वजा होतील, वजा पंधरा आणि हा कंस पूर्ण. नंतर पस्तीस वजा सतरा वजा आता हा कंस तुम्हाला सोडवायचा आहे, एकवीस वजा पंधरा किती मिळतील तुम्हाला, आता इथे अधिक मिळेल तुम्हाला, अधिक सहा मिळेल, इथे सहा लिहून घ्या आणि हा कंस पूर्ण. याच्यानंतर किती मिळतील तुम्हाला, आता पस्तीस वजा कंसामध्ये इथे काय झालेले, सतरा वजा सहा, इथे काही कोणत्यानेच काम नाही आता. ठीक आहे, पस्तीस वजा इथे सतरा वजा सहा किती मिळते तुम्हाला, अधिक अकरा, हे अकरा आणि हे वजाचे चिन्ह. आता इथे काय करायचं तुम्हाला, पस्तीस वजा अकरा, पस्तीस वजा अकरा किती मिळते तुम्हाला, चोवीस, हे तुमचं फायनल आन्सर असेल. अशा प्रकारे तुम्हाला ही उदाहरणे सोडवायची. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, कंस कितीही असो तुम्हाला सर्वात अगोदर कंस कोणता सोडवायचा आहे, सर्वात आतील कंस अगोदर सोडवायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर जो असेल तो, त्याच्यानंतर जो असेल तो, अशा प्रकारे सर्वात आतील कंस हा सोडला आपण आणि त्याच्यानंतर या कंसाचा नंबर लागतो आणि सर्वात शेवटी या कंसाचा नंबर लागतो. अशा प्रकारे तुम्हाला ही उदाहरणे सोडवायची आहे. आता यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया. आता एक दुसरा टाईप पहा. आता या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी सर्व क्रिया दिसतात, पण इथे असं कळणार नाही की कोणती क्रिया अगोदर करायची. तर यासाठी काय करावं लागेल, आता कंस केव्हा वापरायचे, तर अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये तुम्हाला कंस वापरणे खूप महत्त्वाचे होते. तर कंस कुठे वापरायचे पाहिजे, जिथे अधिक वजाबाकी असे असेल ना, तर तिथून तुम्हाला कंस वापरायचे. तर इथे पण पहा, आता इथे तुम्हाला कंस कुठे वापरायचे, इथे कंस आपण इथे घ्यायचं आहे, या अधिक बसून इकडे एक आणि इथून इथपर्यंत एक आणि इकडे एक. ठीक आहे, बघा काय मिळेल तुम्हाला, इथे आपण कंस घेऊया, पंचवीस गुणिला नऊ भागीला पाच अधिक एकशे एकोणीस गुणिला सात
भागीला 17 हा कंस पूर्ण करायचा वजा त्याच्यानंतर 77 भागीला 11 गुणिला 3 हा कंस पूर्ण। ठीक आहे, आता तीनही कंस तुम्ही सोबत सोडवले तरी चालेल। आता फक्त इथे काय करायचं आहे तुम्हाला, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे काय हे जे 25 आहे हे कोणाला गुणा करायचे, 9 छेद 5 गुणा करायचे। मग इथं कसं लिहून घेऊया पुढं समजण्यासाठी, 25 गुणिला 9 छेद 5 असे लिहायचं इथे, म्हणजे अजून सोपं होईल। अधिक यानंतर काय, इथे हे 119 7 छेद 17 गुणा करायचे, 119 गुणिला 7 छेद 17 वजा इथे पाहता 77 भागीला 11 हे 3 याला गुणा करायचे, 77 छेद 11 77 छेद 11 गुणिला 3। आता एक कंस तुम्हाला सोडवायचे, आता इथे तुम्हाला संक्षिप्त रूप द्यायचे। संक्षिप्त रूप म्हणजे काय, छेदात आणि अंशात ज्या संख्या असतात त्या संख्येला एक एक अशी संख्या असते की त्या संख्येने दोन्ही संख्यांना निशेष भाग जातो। तर इथे पहा, अंशामध्ये 25 आणि इकडे छेदात 5 आहे, तर या दोन्ही संख्येला 5 भाग जातो। पहा, 5 सुद्धा जातो आणि 25 सुद्धा जातो। इथे संक्षिप्त रूप द्यायचे 5, 5 1 5 आणि 5 5 25 इथे किती उरतात, मग 5 गुणिला 9। ठीक आहे, नंतर अधिक, आता इथे पहा, इथे पण 17 संक्षिप्त रूप जाते, 17 आणि 119 17 भाग जातो आणि 119 सुद्धा जातो, म्हणजे 17 1 17 17 7 119 किती उरतात इथे, 7 गुणिला 7 कंस पूर्ण वजा इथे पहा 11 1 11 आणि 11 7 77 किती उरतं इथे, 7 गुणिला 3 5 9 45 होतात, अधिक 7 7 49 वजा 7 3 21 याचं उत्तर काय मिळते तुम्हाला, हे 45 अधिक, आता इथे 49 वजा 21 किती मिळतं तुम्हाला, 28 आणि याचं उत्तर किती मिळेल, 45 अधिक 28 हे होतात 73, म्हणजे फायनल आन्सर काय मिळेल तुम्हाला, 73। आता याच्यानंतर एक अजून एक्झाम्पल पाहूया। आता या एक्झाम्पलमध्ये पण तुम्हाला ब्रॅकेट यूज करायची, तर ब्रॅकेट कुठे घ्यायचं आहे, जिथे वजाबाकी आणि बेरीज आहे ते सोडून द्यायचे तुम्हाला इथे, तर इथे तुम्हाला एक ब्रॅकेट घेता येईल। ठीक आहे, इथे एक ब्रॅकेट घ्या आणि इथे एक ब्रॅकेट घ्या। आता कसं सोडवणार, याला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहून घेऊया। 21 कोणाला गुणा करायचे, 4 छेद 3 गुणा करायचे, हा कंस पूर्ण होईल। नंतर वजा 39 कोणाला गुणा करायचे, 39 गुणिला 5 छेद 13 39 5 छेद 13 गुणा करायचे। नंतर अधिक आणि इथे 11 गुणिला 4 छेद 11 हा कंस पूर्ण। आता इथे संक्षिप्त रूप द्या बरं, 3 1 3 3 7 21 ठीक आहे, किती उरतं तिथे, 7 गुणिला 4 नंतर आहे वजा 13 1 13 13 3 39 किती उरतं इथे, 3 गुणिला 5 नंतर अधिक इथे 11 11 कॅन्सल होतात, किती उरत आहेत, 4 पुढे 7 चौक 28 वजा 3 5 15 आणि अधिक 4 आपण काय करूया, 28 अधिक 4 किती होतात, 32 पुढे डायरेक्ट। ठीक आहे, 28 अधिक 4 32 आणि हे वजा 15 32 15 वजा केले तर किती उरतात, 17 हे आपलं फायनल आन्सर। अशा प्रकारे तुम्हाला ही उदाहरणे सोडवायची, ज्या ठिकाणी तुम्हाला गरज असेल अशा ठिकाणी तुम्हाला कंसाचा वापर करायचा आहे आणि ही एक्झाम्पल सुटसुटीत पद्धतीने सोडवायची आहे। आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कंचे भागवेव म्हणजेच बॉर्ड मास हा टॉपिक पाहणार आहोत, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।